कारणांचा खोटा काढला. बोपट बदल करता राजीनामा हा देवेंद्रजीनी म्हणतोय मी घेतलाच पाहिजे. छत्रपती शिवरायांचे वैचारिक वारस असलेले प्रख्यात अभिजित बिचुकले एवढे पेटले की त्यांनी एक इशारा दिला. अगोदर निवडणुका आणि नंतर बिग बॉसमुळे प्रसिद्ध झालेले बिचुकले हे बऱ्याच दिवसानंतर मीडियासमोर आले. त्यांनी एक आव्हान करत ठोकून काढीन असा सज्जड इशारा दिला. तो काय आहे आपणच ऐका. या ठिकाणी आज तुमच्या प्रश्नांची उत्तरं देताना पहिला मुद्दा करायचा आहे कोश्यारीनी शिवछत्रपतींचा जो काही चंगूमंगू लोकांशी त्या ठिकाणी रिलेशन दाखवलं, तुलना केली, नालायकपणा हा कोश्यारींचा. शिवछत्रपतींची तुलना ही होऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला एक गाणं आठवतंय, दोनच राजे इथे झाले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. तुम्हाला माहिती नसलं तर सांगतो, त्या दिवशी शिवरायांची अशा क्षुल्लक लोकांशी तुलना करून कोश्यारींनी माझ्या शिवरायांचा अपमान तर केलाच, पण त्या दिवशी विश्वरत्न संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा एकरी भाषा वापरून त्यांनी अवमान केलेला आहे. असा दोन्ही राजांचा लोकशाहीतल्या अपमान झालेला असल्यामुळं आणि त्याच्या पलीकडं गोप्या पडळकरनं एक विधान केलं आहे, तुम्हाला वीत पुरावे दाखवतो, तेवढा वेळ असेल तुमच्याकडं. अफजलखानानं शिवाजी महाराजांचा कोतळा काढला, तर गोप्या पडळकरचा राजीनामा हा देवेंद्रजीनी म्हणतोय मी घेतलाच पाहिजे, त्याची रणनीती पुढं ठरेल. पण या ठिकाणी सातारा आमची राजधानी आहे आणि त्या अनुषंगानं मी सातारकरांना सर्व जाती धर्मातले आव्हान करतो, आमच्या शिवछत्रपतींचा ज्या पद्धतीनं अपमान झालेला आहे त्याचा जाहीर निषेध म्हणून मी स्वतः सांगतो. माझा त्या दिवशी वाढदिवससुद्धा आहे 28 नोव्हेंबरला. 28 नोव्हेंबरला स्वयंपूर्तीनं सातारा बंद ठेवा. सातारा नगरपालिकेची हद्द ही बंद झालीच पाहिजे. बघू आता कोण शिवरायांची नावं घेणारी या बंदमध्ये येत आहेत की नाही. जर बंद झाला नाही तर हा अपमान माझा नसेल. मी काही नेता म्हणून सांगत नाही आहे, मी सेलिब्रिटी म्हणून सांगत नाही, शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून सांगतो, शिवछत्रपतींचा एक मावळा म्हणून सांगतो. सातारा बंद करा. पाठीमागच्या काळामध्ये साताऱ्यामध्ये काही लोक वासनाकाठामध्ये अडकली तर त्यांच्यासाठी सातारा बंद झाला, आणि शिवछत्रपतींचा अवमान होऊन जर सातारा बंद होत नसेल तर प्रत्येकाची कुवत आणि पात्रता कळेल. सोमवारी सातारा बंद सर्व समाजांनी माझी ही विनंती आणि आव्हान स्वीकारावं. भाजप आमदार मंगळसूत्र चोर असा शिक्का असलेला गुंड प्रवृत्तीचा गोपीचंद पडळकर यांचा चांगला समाचार घेतला. राज्यपाल आणि भाजपा नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिजित बिचुकले चांगलेच पेटले आणि थेट इशारा दिला आणि या सर्वांचा राजीनामाच मागितला. छत्रपतींचा अपमान करत असाल तर मी गप्प बसणार नाही, यापुढे असे वक्तव्य केल्यास मी ठोकून काढीन असा दमही त्यांनी वाचाळवीरांना दिला आणि सातारा बंद करा अशी हाक त्यांनी दिली आहे. बिचुकले सातारा बंद करतात का आणि बिचुकले या प्रकरणात आणखीन काय काय बोलतात, देवेंद्र फडणवीस याला काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचे असेल. पण एकूणच अभिजित बिचुकलेंचे मीडियासमोर येणे, आक्रमक होणे, यातून जनता काही बोध घेईल का, जनता जागरूक होईल का, हे पाहणे आता गरजेचे आहे. कटुसत्यलाय न्यूज ब्युरो मुंबई.